तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाटेन टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मी दिनेश देशमुखात अकरा जुलै दोन हजार तेवीस तूर तूर या पिकाला पहिले खत व्यवस्थापन व तसेच पहिले फवारणी व्यवस्थापन कोणते आणि कधी करायला हवे याची संपूर्ण आणि सखोल माहिती आज आपण एवढ्यामध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलला सर्व या मिळाच्या सबस्क्राईब आणि शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना अमृतपॅटर्न पद्धतीच्या व्यवस्थापनाचा फायदा होईल अनेक नवे शेतकरी आहेत ज्यांना पॅटर्न पद्धतीविषयी अधिक माहिती नाही तर अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरला जाऊन पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाचे खत व्यवस्थापन फवार व्यवस्थापन व अंतराच्या व्यवस्थापनाची आपण सखोल माहिती घेऊ शकता चला तर सुरुवात करूया सुरत महत्वाचा पहिला विषय तो म्हणजे तूर या पिकाला पहिले खत व्यवस्थापन कधी करायला हवे याच्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो तूर या पिकाला पहिले खत व्यवस्थापन आपल्याला भारी जमिनीमध्ये पंधरा ते वीस दिवसादरम्यान करायचे आहे आणि हलक्या जमिनी किंवा मध्यम जमिनीमध्ये आपल्याला बारा ते पंधरा दिवसादरम्यान पहिले खत व्यवस्थापन करायचे आहे तूर या पिकात चांगल्या प्रकारे वाढ असेल किंवा आपण अमृल पॅटर्न पद्धतीने शेणखत प्रक्रिया करून तूर या पिकाला टाकले असेल तर अशा ठिकाणी तूर या पिकाला पहिले खत व्यवस्थापन पंचवीस ते तीस दिवसादरम्यान करावे आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ होत असेल ते वीस ते पंचवीस दिवसादरम्यान पहिले रासायनिक खत व्यवस्थापन तूर या पिकाला करावे तूर या पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन करताना एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आपल्याला एका एकरसाठी द्यायचे आहे हे, चार चार दे हे हो चाओदा चाओदा खत देत असताना आपल्याला समप्रमाणात म्हणजे प्रत्येक झाडासारख्या प्रमाणात पडेल याची आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे तरच खताचा रिझल्ट सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल जर आपल्याकडे दहा सहा उपलब्ध नसेल तर अशा ठिकाणी आपण बारा बत्तीस सोळा हे खत घेऊ शकता किंवा चौदा पस्तीस चौदा हे खत घेऊ शकता किंवा हे तिन्ही खत नसेल तर एक बॅग डी एपी आणि पंचवीस किलो पोटॅस एकत्र मिक्स करून एका एकरसाठी आपण समप्रमाणात हे खत टोकन पद्धतीने देऊ शकता तर हा झाला महत्वाचा विषय की तूर या पिकाला पहिले रासायनिक खत कधी आणि कोणते द्यायला हवे यानंतर तूर या पिकाला पहिले फवारणी व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे याच्याविषयी आपण माहिती घेऊया शेतकरी मित्रांनो या पिकाला जेव्हा आपण रासायनिक खत व्यवस्थापन करतो त्याच्या लगेच एक किंवा दोन दरम्यान आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचे आहे म्हणजे तुरीला खत दिल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त रोगाचा व किडीचा किंवा आळीचा प्रादुर्भाव बघायला मिळतो त्यामुळे खत व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये फवारणी व्यवस्थापन करायचे आहे जर आपल्याकडे पावसाचे प्रमाण अधिक असेल आणि तुरीचे पीक हे मरत असेल म्हणजे सुकत असेल किंवा बुरशीचा प्रादुर्भाव अधिक असेल तर अशा ठिकाणी आपण खत व्यवस्थापन करण्यापूर्वी सुद्धा फोव व्यवस्थापन करू शकता तूर या पिकावर पहिले फवारणी व्यवस्थापन करत असताना सर्वप्रथम आपल्याला ऍसिपेट पंच्याहत्तर पर्सेंट हे तीस ग्राम घ्यायचे आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी घेत असताना तूर हे लहान असल्यामुळे आपल्याला पंधरा लिटरचा पंप घ्यायचा आणि पहिल्या फवारणीमध्ये ऍसिपेट पंच्याहत्तर पर्सेंट हे तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला टाकायचे आहे यासोबत इमिडा क्लोरोफिन सतरा पॉईंट आठ टक्के हे दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला घ्यायचे आहे त्यासोबत सर्वात शेवटी आपल्याला शंभर ग्रॅम युरिया हा पंपामध्ये टाकायचा आहे यानंतर जर आपल्या शेतामध्ये मर रोगाचा किंवा बोरशीचा प्रादुर्भाव असेल तर अशा ठिकाणी साप किंवा यम पंचेचाळीस या दोन्हीपैकी एक तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता जर आपल्या शेतामध्ये तुरे पिकात चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल म्हणजे चांगल्या प्रकारे हाईट घेत नसेल तर अशा ठिकाणी इसा बियाणे चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता जर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर अशा ठिकाणी इसा बियाण घेण्याची गरज नाही अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की एवढ्या संपूर्ण औषधी एकत्र जमतात का तर एकत्र जमतात पण ह्या औषधी वेगळ्या प्रकारचे कामं करतात जर आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर आपल्याला हिसाबिन घ्यायची गरज नाही जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा किंवा मन रोगाचा प्रादुर्भाव नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक घ्यायची नाही आणि जर आपल्या शेतामध्ये तुरीची चांगल्या प्रकारे वाढ होत असेल तर पहिली फवारणी सुद्धा आपल्याला लवकर घ्यायची नाही पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला ऍसिपेट पंच्याहत्तर पॉईंट तीस ग्रॅम घ्यायचे त्याचबरोबर एमिडा क्लोरोप्रेट सतरा पॉईंट आठ टक्के हे दहा एम एल घ्यायचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामबोर आणि युट्यूब च्या नमस्कार